जय हिंद मित्रांनो आपले सर्वांचे रेडियन्स टीचर या यूट्यूब चॅनलवर वेलकम आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाच्या वतीने एक महत्त्वाचा जे आदेश आहे ते देण्यात आलेला आहे आणि ही जी याचिका होती ती टेट संदर्भात होती आणि यामध्ये माननीय नागपूर खंडपीठाने एक महत्त्वाचा जे आदेश आहे ते शासनाला दिलेला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा आपण आपले चॅनलच्या माध्यमातून शिक्षक भरती टी ई टी सी टी टी किंवा इतर जे स्पर्धा परीक्षा असतात त्या संबंधित सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मित्रांनो जे आहे अकरा शहाण्णव ऑब्लिक दोन हजार एकोणीस यामध्ये जितेंद्र तेजराम सोन कुसारे अँड अदर्स वर्सेस दी स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स म्हणजे मित्रांनो नागपूर खंडपीठामध्ये दोन हजार एकोणीस या साली जे आहे एक रीट पिटिशन याचिका म्हणजे दाखल करण्यात आली होती जे जितेंद्र तेजराम सोनकोसारे हे जे विद्यार्थी आहे यांच्या वतीने आणि ही जी याचिका आहे ते शासनाच्या विरुद्ध शालेय शिक्षण विभागाच्या विरुद्ध दाखल करण्यात आली होती आणि सेम असंच एक अजून रिट पिटिशन जे आहे अडोतीस दहा ऑब्लिक दोन हजार एकोणीस नम्रता राजाराम पवार यांच्या वतीने देखील दी स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स म्हणजे शालेय शिक्षण विभाग आणि राज्य शासनाचे विरुद्ध जे रिट पिटिशन दाखल करण्यात आला होता नागपूर खंडपीठामध्ये दोन हजार एकोणीस या वर्षात तर मित्रांनो माननीय औरंगाबाद खडपीठ खंडपीठाने जे आहे हे दोन्ही जे याचिका आहे अकरा शहाण्णव आणि अडतीस दहा यांना मर्ज करून एकत्रित या दोघांचं जे आहे एक एकत्र करून जे आहे आदेश दिलेला आहे आणि दोन हजार नंतर आज दोन हजार बावीस म आणि ऑक्टोबरमध्ये मित्रांनो या जी याचिका या होती याचा फायनल जजमेंट आलेला आहे आणि यामध्ये काय निर्देश आहे ते जाणून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो काही महत्वाची माहिती ते देण्यात आली की रिट पिटिशन अकराश्याण्णव जी आहे ही भंडारा जिल्ह्यातून एका विद्यार्थी यांनी दाखल केली होती आणि अडतीस दहा हे देखील एका विद्यार्थी यांच्यामार्फत दाखल करण्यात आली होती आणि ही जी याचिका आहे याबाबत जे महत्त्वाचा द्या आदेश आहे ए एस चंदूरकर साहेब आणि एम डब्ल्यू चांदवानी हे दोन्ही जे जज आहे यांनी याबाबतचं जे आहे मित्रांनो सतरा दहा दोन हजार बावीस रोजी फायनल जजमेंट दिलेलं आहे टेट परीक्षेसंदर्भात हा महत्त्वाचा जजमेंट आहे आणि याचिकाकर्ते यांच्यातर्फे प्रदीप क्षीरसागर हे वकील होते प्रदीप शि क्षीरसागर साहेब हे ॲडव्होकेट होते पिटिशनरतर्फे याचिकाकर्त्यातर्फे आणि दुसऱ्या याचिकेमध्ये एम वी राय हे याचिकाकर्तेतर्फे जे आहे वकील होते आणि यामध्ये जज महोदय यांचा आपण इथे नाव बघू शकता यानंतर यांनी सतरा दहा दोन हजार बावीस रोजी एक आदेश दिलेला आहे त्यामध्ये काय आहे मित्रांनो त्याची माहिती घेऊ दी पेटिशनर क्लेम्स टू बी इलिजिबल टू बी अपॉइंटेड टू टीच क्लास वन टू टेन आफ्टर कमिंग इन टू फोर्स दी राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट टू थाउजंड नाईन दी पेटिशनर हॅव पास दी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट टी ई टी एज

काही माहिती दिली आहे की जी याचिकाकर्ते आहे त्यांनी जे आहे आमच्या कोर्टाकडे अप्रोच केलेला आहे म्हणजे याचिका दाखल केली आहे तर का केलेली आहे तर त्यांनी सांगितलं आहे की ते जे याचिकाकर्ते त्यांनी टी ई टी परीक्षा दोन हजार अठरामध्येच जे आहे उत्तीर्ण करून उत्तीर्ण केली आहे आणि त्यानंतर ते जे आहे टेट परीक्षेसाठी देखील पात्र आहेत म्हणजे त्यांना टेट परीक्षा देखील द्यायची आहे परंतु बराच वेळ झालेला आहे परंतु टेट जे एक्झाम आहे ते माननीय शिक्षण विभागाच्या वतीने अद्याप जे आहेत त्याचं आयोजन करण्यात आलेलं नाही आणि जे याचिकाकर्ते आहेत ते शिक्षक म्हणून त्यांना जे आहे नोकरी हवी आहे किंवा टेट परीक्षा त्यांना द्यायची परंतु ते टी ई टी उत्तीर्ण करूनसुद्धा चार ते पाच वर्ष आज झालेले आहे मित्रांनो तरी टेट परीक्षेचे आयोजन हे झालेले नाही म्हणून याचिकाकर्त्यांना जे आहे कोर्टात यावं लागलं आणि त्यांनी माननीय जे जस्टिस महोदय आहे त्यांच्यासमोर हा प्रकरण ठेवलेला आहे तर यामध्ये मुद्दा क्रमांक तीन आदेशामध्ये नमूद केलं आहे की ऑन तीन आठ दोन हजार बावीस म्हणजे तीन आठ दोन हजार बावीस रोजी रेस्टॉरंट नंबर एक यांनी डायरेक्टेट केला आहे टू फाईल अँड ॲफिडेव्हिट टू इंडिकेट दी शेड्यूल ऑफ दी नेक्स्ट रिक्रुटमेंट प्रोसेस टू बी अंडरटेकन इन दिस रिगार्ड म्हणजे नागपूर खंडपीठाने देखील तीन आठ दोन हजार बावीस रोजी शासनाचे जे रेस्टॉरंट नंबर प्रतिवादी नंबर एक आहे यांना डायरेक्शन डायरेक्टेट केला होता की तुम्ही ॲफिडेविट दाखल करा आमच्याकडे कशाचा तर शेड्यूल ऑफ नेक्स्ट रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे आगामी जे शिक्षक भरती आहे किंवा तुम्ही जे रिक्रुटमेंट प्रोसेस करणार आहे पवित्र पोर्टलमार्फत त्या संदर्भात तुम्ही आमच्याकडे शपथपत्रामध्ये माहिती द्या टू डे एन ॲफिडेट इज स्टँडर्ड ऑन बिहाफ ऑफ रेस्टॉरंट नंबर वन अलोंग विथ ॲफिडेविट इन रिप्लाय फाईल्ड इन सो मोटो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंबर दोन ऑब्लिक दोन हजार बावीस म्हणजे औरंगाबाद खंडपीठामध्ये जे, और जे सुमोठो पी आय एल अगोदरच दाखल झालेली आहे त्याचा देखील इथे संदर्भ माननीय शासनाचे जे केलं आहे त्यांनी दिलेला आहे आणि माननीय नागपूर खंडपीठाचे निर्देशक त्यांनी असं आणून दिलं आहे की आम्ही जे आहे सुमोठो पब्लिक इंटिकेशन म्हणजे याचिका जी आहे आमची जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये त्याचा नंबर दोन ऑब्लिक दोन हजार बावीस आहे त्यामध्ये आम्ही अगोदरच जे आहे हे दाखल केलं आहे काय दाखल केलं आहे तर ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे आम्ही अशी त्यांनी माहिती इथे माननीय नागपूर खंडपीठालासुद्धा दिलेले आहे लिव इज ग्रँटेड टू करेक्ट दिस टायटल ऑफ दी सेट ॲफिडेव्हिट दी करेक्शन टू बी कॅरीड आउट फोर विथ म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की हा जो ॲफिडेव्हिट किंवा रोड मॅप आहे तेच आम्ही इथे देखील दाखल घेतो त्यामध्ये काही करेक्शन होते तर ते करेक्शन करण्यासाठी देखील माननीय कोर्टाने त्यांना जे आहे परवानगी दिली होती आणि त्यानुसार ज्यांनी सो मोठं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे ज्यांनी याचिकामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये जे रोडमॅप दाखल के केला होता त्याचा देखील संदर्भ इथे माननीय नागपूर खंडपीठामध्ये सुद्धा शासनाच्या वतीने देण्यात आले तर चार नंबरचा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे मित्रांनो यामध्ये अलॉंग विथ डेट ॲफिडेव्हिट डी शेड्यूल अँड मॅनर इन विच एक्झामिनेशन वूड बी कंडक्टेड हॅज बीन इंडिकेटेड इट इज सीन डेट दी प्रोसेस टू कंडक्ट दी टेट एक्झामिनेशन हॅज कॉमन फ्रॉम ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी टू अँड दी सेट ऑनलाईन एक्झामिनेशन वूड बी कंडक्टेड बिटवीन सेवन्टीन टू टू थाउजंड ट्वेंटी थ्री टू अठ्ठावीस दोन तेवीस म्हणजे मित्रांनो इथे माननीय औरंगाबाद खंडपीठाचे जे जज आहे त्यांनी सांगितलं आहे की आमच्याकडे देखील जे तुम्ही ॲफिडेव्हिट दाखल केलं आहे त्यामध्ये तुम्ही सांगितलं आहे की जे टेट परीक्षा आहे ते ऑनलाईन होणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही सांगितलं आहे की जे टेट परीक्षा आहे ते ऑनलाईन होणार आहे आणि यामध्ये ऑगस्ट दोन हजार बावीसपासून त्याबाबतचं तुम्ही निर्देश दिलेला आहे परीक्षा घेण्यासंदर्भात आणि ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे सतरा दोन तेवीस ते अठ्ठावीस ते दोन तेवीस म्हणजे सतरा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या दरम्यान जे ऑनलाईन टेट परीक्षा तुम्ही घेणार आहात असे शपथपत्रामध्ये तुम्ही दाखल केलेलं आहे ॲफिडेव्हिट बाय टेकिंग द सेम ऑन रेकॉर्ड आणि हा जो आहे तो रेकॉर्डवरसुद्धा मान्य कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा हा जो वेळापत्रक किंवा रोडमॅप आहे तो घेतलेला आहे इट इज डायरेक्टेड डेट रेस्टुडन्स शल इन अकॉर्डिंग विथ दी सेट शेड्युल कंडक्ट दिस सेट एक्झामिनेशन अँड कम्प्लीट दी रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणून आपण जे आहे आम्ही याला रेकॉर्डवेअर घेतलेलं आहे आणि आपण जे शपथपत्र किंवा टाईमटेबल शेड्यूल आमच्याकडे दिलेलं आहे त्यानुसार आपण जे आहे परीक्षा कंडक्ट करावी आणि कंप्लीट दी रिक्रुटमेंट प्रोसेस आणि पुढचं जे रिक्रुटमेंट प्रोसेस आहे शिक्षक भरतीचा ते त्यानंतर पूर्ण करावा म्हणजे अगोदर टेट परीक्षेचे ऑनलाईन आयोजन जे तुम्ही सांगितलं आहे की सतरा फेब्रुवारीपासून आम्ही करणार आहोत तर त्याचे तुम्ही आयोजन करावे आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे पवित्र पोर्टलमार्फत जे शिक्षक भरती होत असते ते तुम्ही पुढे त्याला पूर्ण करावं असे निर्देश माननीय नागपूर खंडपीठाने इथे जे शासनाचे शासनाला दिले आणि यामध्ये त्यांनी पाचव्या मुद्द्यामध्ये सांगितलं आहे विथ देस ऑब्झर्वेशन दिलीट पिटिशन आर डिस्पोज ऑफ विथ नो ऑर्डर एज टू कोस्ट म्हणजे या सर्व जे आम्ही ऑब्झर्वेशन इथे दिलेलं आहे वरील ऑब्झर्वेशनच्यानुसार इथे रेट पिटिशन आहेत त्याला आम्ही आता निकाली काढत आहोत आणि ही जी रेट पिटिशन होती त्याला डिस्पोज माननीय जज आहे यांनी या दोन्ही जज यांचे समोर ही याचिका ऐकण्यात आली होती आणि त्याला आता माननीय जज साहेबांनी डिस्पोज केलेल्या म्हणजे याचिका निकाली काढलेली आहे आणि यामध्ये मुद्दा क्रमांक चारमध्ये त्यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहे की सतरा दोन म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दरम्यान या आठ दहा दिवसाच्या दरम्यान जे टेट परीक्षा आहे ते ऑनलाईन घेण्यात घेण्याचे तुम्ही जे टेट परीक्षेचे आमच्याकडे वेळापत्रक दिले आहे त्यानुसार तुम्ही परीक्षा घ्यावी आणि मित्रांनो सर्वात मह महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेट परीक्षा ऑनलाईन होणार आहे त्यानंतर ही जी परीक्षा आहे त्याचा निकाल देखील मार्च पाच मार्चपर्यंत देण्याचे जे माहिती आहे ते सुद्धा मुम मुंबई हायकोर्टाची जी औरंगाबाद खंडपीठ बेंच आहे त्यांच्याकडे जे आहे माननीय शासनाने ॲफिट्यूट दाखल करून दिले की रिझल्ट देखील आम्ही पाच मार्च रोजी लावू आणि त्यानंतर जे परीक्षा आहे ते सतरा फेब्रुवारीपासून सुरू होईल अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ते चालेल ऑनलाईन शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे त्यानंतर हा महत्त्वाचा जो वेळापत्रक आहे तो श मान्य कोर्टाने सुद्धा रेकॉर्डवर घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी या संदर्भात महत्त्वाचा अजून एक पुढे आदेश दिला आहे की तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे जे एक्झाम आहे ते त्या वेळेवर घ्या आणि कंप्लीट दी रिक्रुटमेंट प्रोसेस आणि जे पुढील रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ते दे देखील पूर्ण करा तर मित्रांनो जे दोन हजार सतरानंतर ते झालेले सर्व टी ई टी किंवा सी टी टी पात्रताधारक आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि दिलासादायक एक जे आदेश आहे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला आहे आणि यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे जे औरंगाबाद खंडपीठ आहे त्यांच्या वतीने देखील महत्त्वाचा दे जे आदेश आहे ते देण्यात आलेले टेट परीक्षेसंदर्भात आणि आता नागपूर खंडपीठाने देखील हा महत्त्वाचा जे आदेश आहे ते पारित केलेला आहे म्हणजे मित्रांनो आता शासनाला कोणत्याही परिस्थितीत माननीय दोन्ही खंडपीठाच्या वतीने जे टेट परीक्षेसंदर्भात देण्यात आलेले टाईम टेबल आहे किंवा त्यांच्या वतीने देण्यात आलेले निर्देश आहे आदेश आहे त्यानुसार कार्य करावेच लागणार आहे आणि ही परीक्षा शंभर टक्के मित्रांनो फेब्रुवारीमध्ये होणारच आहे म्हणून मित्रांनो कोणत्याही अफवांना बळी न पडता किंवा इतर कोणतेही जे मुद्दे आहेत त्याच्यावर सोशल मीडियावर न राहता आपण अभ्यासाला लागावा आणि ही थेट ही परीक्षा जे जे शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो आपल्याला या जजमेंटबद्दल किंवा या व्यतिरिक्त आपल्याला आपली काय कमेंट आहे ते देखील आपण इथे आमच्याकडे व्हिडिओच्या माध्यमातून आपण कमेंट देऊ शकता त्यानंतर आमचे टेलिग्राम ग्रुपची लिंकसुद्धा इथे दिलेली आहे तिथेसुद्धा आपण हा जजमेंट टाकलेला आहे तिथे जाऊनसुद्धा आपण जजमेंट डाउनलोड करून वाचू शकता तर मित्रांनो ही खूप महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे